मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये चर्चेत आहे ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत उपोषण आहेत एकंदरीतच सरकारला प्रयत्न सुरू आहे अशातच यावर तोडगा म्हणून कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी होते पण मराठवाड्यामध्ये ही मागणी सुरू असतानाच तुळजापुरात मात्र वीस वर्षांपासून मराठा आणि ब्राह्मण या दोन्ही समाजाला आरक्षण सुरू आहे त्यामुळे आरक्षणाचा हा तुळजापूर पॅटर्न नेमका काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार स्वागत तर ही गोष्ट आहे निजाम काळातली तुळजापूर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये दोन गटांमध्ये भांडण झालं होतं त्यातला काही गट हा ब्राह्मण तर दुसरा गट हा मराठा होता हे दोन्ही गट मंदिराची देवीची सेवा करायचे त्यांना इतिहासात भोपे असं म्हटलं जायचं या दोन्ही गटातला वाद इतका पेटला की दोन्ही गट निजाम सरकारकडे गेले त्यावेळी हैदराबाद कोर्टमध्ये निजामासमोर या संदर्भात न्याय निवाडा करण्यात आला कागदपत्रांची पूर्तता केली गेली आणि भोपेंना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात आलं होतं याच भोपे वर्गातला दोनशे चौऱ्याऐंशी नावांची यादी तुळजाभवानी मंदिरात आहे जिला तुळजापूर मंदिराच्या निजामानं मान्यता दिली होती तुळजापुरातील मराठा ब्राह्मण समाजाच्या दोनशे चौऱ्याऐंशी आठ नावांची ओबीसी म्हणून दफ्तरी नोंद आहे यादीमध्ये जे मराठा आणि ब्राह्मण आहेत त्या लोकांना शासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांप्रमाणे सगळ्या सवलती देखील दिल्या जात आहेत ही गोष्ट लक्षात येताच यासाठीच काही तरुणांनी वीस एक वर्षांपूर्वी एक प्रस्ताव कोर्टामध्ये दाखल केला होता सर्वात आधी हे आरक्षण अशी मागणी त्यांनी लावून दिली होती त्यावेळी सर्व कागदपत्र दाखवण्यात आली होती चारशे वर्ष जुन्या नोंदी न्यायालयात सादर केल्या गेल्या होत्या आणि या नोंदीवरूनच औरंगाबाद खंडपीठाने हा अधिकार मान्य केला आणि तुळजापूरमधील मराठा आणि ब्राह्मण कोट्यातील भोपे वर्गाला ओबीसीचं आरक्षण लागू केलं ला गेलं होतं त्यानंतर दोन हजार तीन रोजी हे आरक्षण लागू करण्यात आलं मराठा आणि ब्राह्मण अशा दोन्ही समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतोय गेल्या वर्षांपासून हे आरक्षण मिळतंय याच भवानी देवीचे पुजारी असलेल्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळतोय आणि आता याच दस्तावेजांच्या मदतीनं सध्या मराठा आरक्षणाच्या गठीत केलेली समिती कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांना देणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता यावर फायनल तोडगा काय निघतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल तरी आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशाच सकाळच्या चा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका